आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिनानिमित्त कार्यशाळा, तब्बल 112 अर्ज समन्वय आणि सामंजस्याने झाले निर्गत. शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिनानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत तब्बल 112 अर्ज सामोपचाराने निर्गत करण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय मोहिते आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या तक्रार निवारण कार्यशाळेत अर्जदार आणि गैर अर्जदार यांना समक्ष बोलावून घेण्यात आलं होतं. यावेळी सामंजस्याने आणि सामोपचाराने शिरोळ पोलीस ठाण्याकडील 53 अर्ज, जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील 54 अर्ज, तसेच SDPO कार्यालयाकडील 5 अर्ज अशा एकूण 112 तक्रार अर्जांची निर्गती करण्यात आली. कार्यशाळेत शिरोळ आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील 4 अधिकारी आणि 15 तपासी अंमलदार यांचा सहभाग होता. या कार्यशाळेस तक्रारदार आणि गैर अर्जदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशीच कार्यशाळा दरमहा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेस उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी समक्ष उपस्थित राहून अर्जदार यांच्या तक्रारीबाबत विचारपूस करून त्याचे निरासन केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, पूनम रुग्गे, पूनम मणे, राजश्री सदामते, श्री नलवडे यांच्यासह 20 कर्मचारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.